मंगळवेढा तालुक्यातील कर्नाटक सीमा भागात जाण्यासाठी शिक्षकांमध्ये उदासीनता दिसून येते आहे. 70 शिक्षकांच्या जागा या रिक्त आहेत, तर सलगर येथील एका शाळेला ग्रामस्थांनी चक्क टाळं ठोकलंय. आज शाळेचा पहिला दिवस, मात्र मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील शाळेत पुरेसे शिक्षक नसल्यामुळं येथील विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. केंद्र शाळा असलेल्या या ठिकाणी मुख्याध्यापकांसह 4 पदं रिक्त आहेत. 2 शिक्षकांवरच सगळी शाळा चालतीय. वारंवार मागणी करूनही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळं सीमा भागात शिक्षकांची पदं भरली जात नाहीत. अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष हे या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला अडसर ठरत असल्याचं एकंदरीतच दिसून येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर बुद्रुक येथील शाला व्यवस्थापन समितीचा एक सदस्य आहे. वारंवार मी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व इतर जणांबरोबर शिक्षकासाठी भांडलो, तरी आज 3 वर्ष झाले या शाळेला शिक्षक मिळत नाही आणि 2 शिक्षक, एक शिक्षक सध्या बदली होऊन गेला आहे, एक शिक्षक रिटायर झाला आहे. जे ग्रामस्थांनी या शाळेच्या गेटवर थांबून, शाळा उघडी आहे पण गेटमधून मुलं आत येऊ दे आली नाहीत, आणि त्यांनी निर्धार घेतलेला आहे की जेव्हापर्यंत शिक्षक येत नाहीत तोपर्यंत आम्ही मुलं पाठवू नाही. मग आता शाळा सुटली काय? मग आता घरी काय चाललंय तुम्ही? शिक्षक नाही म्हणून. किती दिवसापासून शिक्षक नाहीत? एक वर्षापासून. किती शिक्षक नाहीत? 4 शिक्षक नाहीत.